दुर्गे दुर्गट भारी या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात आपण मुंबईतली देवींची मंडळं फिरतोय. आज आपण उभे आहोत लालबाग येथील गणेश गल्ली या परिसरात. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची लालबागची माता माझ्या मागे विराजमान झालेली आहे. अष्टभुजा असं या देवीचं रूप आहे. ही देवी उभी आहे आणि या देवीची खासियत म्हणजे इथे ज्या साड्यांनी देवीची ओटी भरली जाते त्या साड्या या देवीसाठी परिधान केल्या जातात. सगळ्या सुवर्णालंकारांनी मढलेली अशी ही देवी आहे आणि अष्टभुजा हातातून ती अष्टरूप तिचं दाखवतीये की एखाद्या दृष्टाचा संहार करण्यासाठी तिच्या हातात शस्त्रही आहेत. तसंच भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी ती एका हाताने सगळ्यांना आशीर्वादही देते. विशेष म्हणजे ऑर्किडच्या फुलांनी आणि मोगऱ्याच्या फुलांनी देवीला फार सुंदर सजवलं गेलंय. अशी लालबागची माता माझ्या मागे विराजमान झाली आहे आणि ऑर्किडच्या फुलांचा सुंदर मुकुट तिने परिधान केलेला आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची लालबागच्या मातेचं आपण रूप पाहिलं. या मंडळातर्फे काय काय उपक्रम राबवले जातात या मंडळाची माहिती काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहे तर स्वप्नील परब या मंडळाचे सचिव. तर काय सांगाल की तुमच्या मंडळातर्फे तयारी कशी असते नवरात्रोत्सवाची? पहिलं तर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गेली लालबागची माता म्हणून हे मंडळ ओळखलं जातं आणि हे सगळ्यात जुनं मंडळ आहे. 97 वर्ष या मंडळाला झालेली आहेत आणि फार धार्मिक वातावरण या ठिकाणी असते. तयारी म्हणत असाल तर भाविकांसाठी सुद्धा दर्शनाची व्यवस्था आम्ही केलेली असते. आकर्षक अशी सजावट आम्ही यामध्ये केलेली आहे. आपण मूर्ती पाहाल तर ती अष्टभुजा मातेची मूर्ती आहे आणि सुरेख आणि आकर्षक अशी मूर्ती ती बनलेली असते. आणि मग मूर्ती दरवर्षी एकाच प्रकारची असते तरीही प्रचंड भाविक इथे गर्दी करतात. तर त्या मूर्तीविषयी तिचं वैशिष्ट्य काय आहे आणि तिला कसं सजवलं जातं त्याविषयी काय सांगाल आणि भाविकांसाठी इथे काय सोयीसुविधाही केल्या जातात तेही सांग. नक्कीच, कारण अष्टभुजा मातेची मूर्ती आहे लालबागची मातेची आणि भाविकांचं एक श्रद्धास्थान ते राहिलेलं आहे. फार लांबून लांबून लोक अहोरात्र दर्शनासाठी येत असतात. 6.5 फुटाची साधारण मूर्ती आहे अष्टभुजा माताजीला म्हटलं जातं. आपण बघत असाल तर मूर्ती पूर्णपणे सोन्याने मढलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हार बोरमाळ त्याच्यात असेल, मंगळसूत्र असेल मोठं, चपलाहार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे हार परिधान केलेली मूर्ती आहे. तब्बल 3.5 किलोचं सोनं मूर्तीवर जडलेलं आहे. त्याचबरोबर मूर्तीला म्हणजे लालबागच्या मातेला साड्यांचे नवस बोलले जातात. साधारण 1100 ते 1200च्या दरम्यान साड्या या 9 दिवसामध्ये येतात. त्याच्यातल्या काही साड्या नेसवल्या जातात आणि लोकांची जी भावना त्यामध्ये दडलेली आहे. ओट्या घेऊन लोकं येतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत जेणेकरून त्यांना व्यवस्थित दर्शन येईल आणि चरण स्पर्श देखील आम्ही सोय या ठिकाणी केलेली आहे. तर आपल्यासोबत या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत संदीप बागवे. तर तुम्ही काय सांगाल मंडळातर्फे काय उपक्रम राबवले जात? लालबागच्या मातेच्या नवरात्र उत्सव मंडळामध्ये ज्या उत्सवाच्या वेळी आम्ही 9 दिवसांमध्ये धार्मिक सामाजिक आणि लहान मुलांना महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जे कार्यक्रम इथे राबवले जातात. ललित पंचमीच्या दिवशी मंडळातर्फे गोंधळ असतो. त्यानंतर मंडळातर्फे विवाहित महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ठेवला जातो. त्या विवाहित महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाविष्कार म्हणून करावके कार्यक्रम असतो. त्यांच्या शैक्षणिक स्पर्धा असतात. असे विविध उपक्रम राबवले जातात आमच्याकडे. अशा प्रकारे आपण जाणून घेतलंय की लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे इथे नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो या देवीच्या मूर्तीचं वैशिष्ट्यही आपण जाणून घेतलंय आणि या काळात भाविकांना दर्शन सुयोग्य रीतीने घेता यावं यासाठी काय सोयीसुविधा केल्या जातात हेही आपण जाणून घेतलं. तर यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या काळात इथे भेट द्यायला विसरू नका. भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे तिच्या दर्शनासाठी. ओटी भरण्यासाठी इथे महिला येत असतात तर त्या महिलांशी आपण संवाद साधणार आहोत. तर ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलाय या देवीच्या दर्शनासाठी? मी कलव्यावरून आले आहे. आणि मग दरवर्षी तुम्ही इथे येता का? नाही, यंदाच आले, पहिलेच वर्ष. मग आता देवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. ताई तुम्ही काय सांगाल की तुम्ही दरवर्षी येता का इथे दर्शन? मी दरवर्षी येते. आणि मग कुठून आलाय? मी गोरेगाववरून. मग ह्या देवीबद्दल म्हणजे कुठून कळलं की तुम्ही दरवर्षी न चुकता दर्शनाला? माझं इथे माहेर आहे त्यामुळे मी माझं माहेर असल्यामुळे मी इथे येऊन जाऊन असते. मग देवीचं रूप तुम्ही दरवर्षी पाहताय तर दरवर्षी पाहताना सुद्धा आणि येता सुद्धा दरवर्षी तर त्यात नाविन्य काय असतं किंवा कसं वाटतं दरवर्षी देवीचं दर्शन घेतल्यानंतर? मन प्रसन्न होतं,
सगळे दुःख सगळे विसरून एक वेगळा आनंद मिळतो. तर अशा प्रकारे आपण भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. देवीचं रूप पाहून त्यांना फारच प्रसन्न वाटतं अशा त्यांच्या प्रतिक्रिया. इथे महिला भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. देवीची ओटी भरण्यासाठी लालबागची माता माझ्या मागे विराजमान आहे आणि तिची ओटी भरण्यासाठी इथे महिला येत असतात, तर त्यांच्या भावना आपण जाणून घेतोय. तर काय सांगाल तुम्ही, कुठून आलाय? आम्ही वसईवरून आलो. आणि किती वर्ष तुम्ही इथे दर्शनासाठी येतात? आता इथे 22-23 वर्ष झाली इथे दर्शनाला येतो. दरवर्षी येतो आम्ही न चुकता. मग दरवर्षी तुम्ही न चुकता दर्शनासाठी येता, तर काय भावना आहे तुमच्या देवीला, देवीचं दर्शन झालं? आमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दरवर्षी आम्ही येतो. काही इच्छा असतात त्या मनातल्या सर्व पूर्ण होतात इच्छा. मग त्यानंतर तुम्ही काय सांगाल, तुम्ही देवीच्या दर्शनासाठी येतं, तुम्हाला कसं वाटतंय? मला एकदम छान वाटतं कारण मी दरवर्षी येते ना, तसं बरं वाटतं मला. तर अशा प्रकारे आपण भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की देवीच्या दर्शनानंतर इथे भाविकांना फार प्रसन्न वाटते आणि दरवर्षी न चुकता त्या देवीच्या दर्शनासाठी येतात, कारण ही देवी त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करते अशा त्यांच्या भावना आहेत. तर या सगळ्या नवरात्रोत्सवाच्या काळात महिलांचा यात काय सहभाग असतो या संदर्भात आपल्याशी बातचीत करायला आहेत ऐश्वर्या तावडे. तर तुम्ही काय सांगाल की नवरात्रोत्सवाची तयारी महिलांकडून कशी केली जाते? महिलांकडनं म्हणजे प्रथम जसं महिला म्हटल्यानंतर साडीचा पण उल्लेख केला जातो. देवीला भरपूर प्रमाणात साड्या येतात, म्हणजे पूर्वी कमी प्रमाण होतं पण आता साडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे मग साड्या नेसवल्या जातात. म्हणजे पहिली माझी काकी नेसवायची अनुप्रिता राणे म्हणून, तर ती जो जो दिवसाला 20-25 साड्या तर अशा व्हायच्याच त्यांच्या. पण आता जसं म्हणजे साड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे नवस पेढायला भरपूर येतात बायका आणि त्या साड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे आता साड्या जरा थोड्या कमी नेसवल्या जातात त्यांना देवीला. म्हणजे मूर्तीला पण त्रास होतो म्हणून आम्ही कमी प्रमाणात थोड्या साड्या नेसवतो. दुसरं म्हणजे आम्ही इथे पूर्वी आमच्या फुगड्या वगैरे व्हायच्या महिलांच्या, म्हणजे एक जागरण करायचो आम्ही महिला सगळ्या आणि त्या ह्याच्यामध्ये स्वतः घरून कुठला नाही कुठला पदार्थ बनवून आणायचं आणि तो एन्जॉय करायचा सगळ्यांबरोबर. म्हणजे रात्री जे सेवेकरी असतात आमचे तर त्यांना पण त्याचा म्हणजे तो प्रसादासारखा काही मिळावं, म्हणजे आपल्या हातचं त्यांच्याकडे जावं खाणं जावं म्हणून त्या हा प्रकार करायचो. तर फुगड्या असायच्या. नंतर जसं तुम्ही बघताय की दिवसेंदिवस आमच्या इथे लाईन वाढत जाते. आता हा जसं ओटी भरण्याचं वगैरे, मग त्यांना व्यवस्थित त्यांना ओट्या भरता याव्यात यासाठी महिला आम्ही म्हणजे प्रयत्न करतो की तिथे उभं राहून व्यवस्थित त्यांना पटापट दर्शन पण मिळू देत आणि म्हणजे तो एक गालबोट लागू नये याचा आधी पहिला आम्ही हे करतो, त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. आणि बाकी जसं तुम्ही बघताय ते बाकी इथे आम्ही सगळे म्हणजे कुठले ना कुठले प्रोग्राम ठेवलेले असतात महिलांचे आणि मंडळ खूप छान छान कार्यक्रम राबवतं महिलांसाठी स्पेशली. तर होम मिनिस्टर, आता कालच आमचा प्रोग्राम होम मिनिस्टर झाला, होम मिनिस्टर पण त्यात साड्या मिळतात त्यांना, महिलांना एन्जॉय करतात. म्हणजे एज असं एजचं काही लिमिट नाही आहे त्यांचं, पण म्हाताऱ्या वगैरे पण बायका त्या ह्याच्यामध्ये एन्जॉय करू शकतात. नंतर कुमार गट असतो त्याच्यामध्ये, त्या पण एन्जॉय करतात आणि एक खेळायला मिळतं ना. पूर्ण वर्षभर तर काही महिला अशा बाहेर पडत नाहीत पण त्या आहे ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात ते आहे. अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की वर्षभरात जरी महिला बाहेर पडत नसतील तरी नवरात्रोत्सवाच्या काळात मुख्य करून महिला खास बाहेर पडतात आणि इथे भाविकांची गर्दी असते, तर त्या भाविकांच्या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी सुद्धा महिलांचा पुढाकार असतो. तर अशा प्रकारे आज आपण लालबागच्या मातेच्या मंडळाला भेट दिली होती. आपण पुढच्या भागात आणखी एका नवरात्रोत्सव मंडळाला भेट देणार आहोत, तिकडच्या देवीचं रूप पाहणार आहोत आणि त्या मंडळाविषयीही जाणून घेणार आहोत. त्यामुळे पाहत रहा जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन ललित चौधरीसह मी अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.